पवारांची पावसातली सभा आजही अनेकांच्या लक्षात आहे, मात्र पवारांच्या त्या पावसातील सभेची रविवारी पुणेकरांना पुन्हा आठवण करून दिली ती भारतीय जनता पार्टीचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी। पुणे शहरातील नवी पेठेतील सेनायुक्त पोलीस चौकी समोरील चौकाचे नामकरण करण्यात आलं। सामाजिक कार्यकर्ते स्वर्गीय सुरेश अप्पा माळवडकर असं या चौकाचं नामकरण करण्यात आलं आहे। ओंकार माळवडकर यांनी या कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं। आज या ठिकाणी एक अतिशय हृदयस्पर्शी भावस्पर्शी कार्यक्रम होतो आहे। वरुण राजाला असं वाटलं की इतक्या मोठ्या माणसाचं नाव ह्या चौकाला दिलं जात आहे तर मलाही गेलं पाहिजे असं म्हणून पावसाचंही आगमन झालं आहे आणि त्यामुळे व्यासपीठावरच्या फक्त रामदासजी आणि विश्वासराव दोघांच्याच नावाचा उल्लेख करतो, बाकीच्या सगळ्यांना मान्यवर म्हणतो। या कार्यक्रमाला उपस्थित रामदासजी फुटाणे, विश्वासराव गांगुडे खूप जुने कार्यकर्ते, आमदार, पुण्यातलं काम रुजण्यात ज्यांचा मोठा वाटा आहे। आज या निमित्ताने सुरेश अप्पांच्या अनेक आठवणींना उजाळा खरं म्हणजे मिळाला असता। प्रामुख्याने सर्वसामान्य माणसाला रक्त सहजपणे उपलब्ध व्हावं यासाठी 37,000 नावांची एक ब्लड ग्रुप डिरेक्टरी त्यांनी तयार केली आणि त्याच्यातून ज्यांना ज्यांना रक्त उपलब्ध पाहिजे ज्यांना ज्यांना रक्त हवं आहे त्यांना रक्त उपलब्ध करून देण्याची व्यवस्था त्यांनी केली असंही त्यांच्याबद्दल म्हटलं जातं की 37,000 लोकांचे वाढदिवस ते साजरे करायचे। रामदासजी आज कार्यक्रमाला कसे असं मी ज्याला आश्चर्याने विचारलं कारण त्यांचं एक स्थान आहे समाजामध्ये, त्यामुळे एकदम अशा रस्त्यावर खुर्च्या टाकून कार्यक्रमाला ते का, तर त्यावेळेला मला ते कळलं की त्यांच्या वेगवेगळ्या विषयावर टिप्पणी करणाऱ्या चारोळ्यांचे ते खूप चाहते होते आणि त्याच्यावर ते खूप कार्यक्रम करायचे। त्यांचा स्वतःचा पण एक कविता संग्रह ज्याचा प्रकाशन हे प्रमोदजींनी केलं आणि प्रमोद सरळ सरळ रोखठोकच्याऐवजी सरळ सरळ सध्या रोखठोक ते काय काळाच्या उगामध्ये तोच भाव वेगवेगळ्या शब्दात व्यक्त होतो, तर पूर्वी सरळ सरळ होतं आता रोखठोक आहे। तर असं त्यांचा काव्यसंग्रह त्या काळात प्रमोदजींनी प्रकाशित केला, त्याला 40 मिनटं प्रमोदजींनी म्हणे भाषण केलं। तर असे भारतीय जनता पार्टी या शहरामध्ये संघ ह्या शहरामध्ये रुजवण्यामध्ये आपांचं मोठं स्थान होतं। मी सरस्वतीताईंचं विशेष आभार मानेन की अशा प्रकारच्या जुन्या लोकांना लक्षात ठेवून त्यांच्या स्मृती ह्या जाग्या करणं हे फार महत्त्वाचं असतं। मोदीजींनी आता त्यांच्या नमो ॲपवर एक कमल पुष्प नावाचं एका अर्थाने ॲप सुरू केलं आहे की ज्याच्यामध्ये आपापल्या शहरातल्या जुन्या कार्यकर्त्यांचं सगळं वर्णन फोटोग्राफ्स टाकायचे आहेत आणि मग ते कमल पुष्पच्या नावाने पब्लिश होणार आहे। कोविडच्या काळामध्ये सुद्धा मोदीजींनी काही हजार जुन्या लोकांची फोनवरून चौकशी केली, हा आपल्या कामाचा पाया आहे आणि त्यामुळे मी सरस्वतीताईंचं खूप मनापासून अभिनंदन करेन, आभार म्हणेन की त्यांनी आप्पांच्या आठवणींना उजाळा दिला। अदरवाईज अशी माणसं काम करतात, काम उभं करतात, निघून जातात। मी आज कार्यक्रम जरा अधिक वेळ चालला असतं तर ओंकारला बरं वाटलं असतं, आपल्या सगळ्यांना बरं वाटलं असतं, परंतु निसर्गापुढे कोणाचाच पर्याय नाही। मी ओंकारच्या राजकीय जीवनाला खूप शुभेच्छा देतो।